नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज मध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येत्या दहावीचा गणित विषयाच्या सेतू अभ्यासक्रमाचा पहिला दिवस अभ्यासणार आहोत पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याजवळ सेव्ह नसेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर देखील मेसेज करू शकता आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा इथे दिवस आहे पहिला घटक आहे संच आणि उपघटक काय आहे संच संबोध संच लिहिण्याच्या पद्धती त्यातील घटक लिहिण्याच्या पद्धती आणि उपसंच इथे महत्वाचे मुद्दे आपल्याला सांगितले आहेत पहिला महत्वाचा मुद्दा आहे की संच म्हणजे काय तर ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्यांना आपण संच असे म्हणतो या संचांचं नाव देण्यासाठी इंग्रजी वर्णाक्षरातील कॅपिटल लेटर्सचा वापर केला जातो आणि संचाचे घटक दर्शवण्यासाठी त्या घटकांची नावं किंवा त्या घटकांऐवजी इंग्रजी वर्णाक्षरातील जी स्मॉल लेटर्स आहेत त्यांचा वापर केला जातो संच लिहिण्याची यादी पद्धत आता ह्या या यादी पद्धतीचे काही नियम आहेत जसं की पहिला नियम काय आहे तर ही जी यादी आहे ती नेहमी महिरपी कंसात लिहायची त्याचे घटक जे आहेत ते महिरपी कंसात लिहायचे प्रत्येक घटक वेगळा करण्यासाठी त्यामध्ये स्वल्प विराम म्हणजे कॉमाचा वापर करायचा आणखीन एक महत्वाचं असं की ही यादी करताना त्या घटकांचा क्रम महत्वाचा नसतो म्हणजे जसं की तुम्ही आठवड्याच्या वारांची यादी करणार असाल तर आठवड्याच्या वारांची यादी इथे तुम्ही त्या क्रमानुसारच केली पाहिजे असं काही नाही तुम्ही वेगवेगळं लिहू शकता त्यातल्या त्यात जर काही एखादी स्पेलिंग असेल तर स्पेलिंगमध्ये आलेली अक्षरं जर डबल असतील तर तुम्ही ते घटक डबल न लिहिता एकदाच लिहावं ओके तर बघा इथे आपल्याला उदाहरणासाठी काय सांगितलं आहे की एक ते दहा मधील समसंख्यांचा संच यादी पद्धतीने लिहायचा तर पुढीप्रमाणे प्रमाणे लिहिता येईल जसं की आता एक ते दहा मधील समसंख्या कोणत्या आहेत दोन चार सहा आठ दहा तर ते इथे लिहिलेलं आहे प्रत्येक घटकामध्ये कॉमा वापरलेला आहे तो सेपरेटरचा म्हणजे तो वेगळा दाखवण्याचं काम करतोय आणि हे जी घटकांची यादी आहे ती महिरपी कंसात आहे बरोबर आता ही जी यादी आहे त्याच्या समोर काय लिहिलेलं आहे कॅपिटल ए म्हणजे ए बरोबर महिरपी कंसात दोन चार सहा आठ दहा आणि कंस पूर्ण अशा पद्धतीने ही यादी पद्धतीने संच लिहून दाखवलेला आहे आता हाच संच इथे बघा कसं लिहिलेलं आहे त्या घटकांचा क्रम बदलून लिहिलेला आहे आता हे दोन्ही संच असे जरी लिहिलेले असले तरी हे त्या दोन्ही संच योग्यच आहेत दुसरं उदाहरण आहे मॅथमॅटिक्स हा या शब्दातील अक्षरांचा संच तर आता इथे बघा सर्वात अगोदर एम ए टी एच ई -E, हे जसंच्या तसं इतकं आलेलं आहे प्रत्येक अक्षरामध्ये इथे कॉमा दिलेला आहे त्यानंतर इथे एम ए टी हे पुन्हा आलेले आहेत ही तीन अक्षर पुन्हा आलेली आहेत बरोबर बघा इथे ही तिन्ही अक्षर पुन्हा आलेली आहेत हा एम आहे त्यानंतर हा ए आहे आणि हा टी आहे तर ही पुन्हा आलेली अक्षरे ही पुन्हा लिहायची नाहीत एक वेळा लिहिलेला आहे पुरे पुरेसा आहे पुन्हा लिहायची नाहीत आणि त्यानंतर आय सी एस हे जे आय सी एस आहे ते पुढे लिहिलेलं आहे तर बघा इथे काय क्लिअर झालेलं आहे की कोणताही घटक हा फक्त एक वेळा लिहायचा आता पुढे जाऊया पुढे त्यांनी काय सांगितलं आहे बघा संचातील घटकांची संख्या आता प्रत्येक आप जो आपण संच लिहितो त्याच्यातील जे घटक असतात ते घटक आपण मोजू शकतो आता घटक मोजू शकतो म्हणून इथे काय लिहायचं आहे ते घटक मोजून त्यांचे जर संख्या लिहायची असेल तर आपण कशा पद्धतीने लिहू शकतो तर आता बघा इथे घटक किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा घटक आहेत इथे सांगितलेलं देखील आहे तर ते लिहायचं असं की एन कवसात डी आता हा एन कशासाठी तर नंबर ऑफ डी याचं वाचन कसं होईल नंबर ऑफ डी बरोबर सहा ओके त्यानंतर आहे उपसंच आता उपसंच ही संकल्पना समजून घेण्यासाठी काय करायचं की दोन संचातील जे घटक आहेत त्यांची तुलना करावी लागते जर ए आणि बी हे दोन संच असतील आणि त्यातील संच बी चा प्रत्येक घटक संच एचा घटक असेल तर संच बी ला संच एचा उपसंच म्हणतात म्हणजे जर बीचे जे घटक आहेत ते सर्व घटक एमध्ये असतील याचा अर्थ काय झाला बी हा उपसंच झाला आणि ए हा त्याचा विश्वसंच झाला बरोबर आता बी हा एचा उपसंच आहे हे ठरल्यानंतर थर। ते लिहायचं कसं तर उपसंच हे चिन्ह आहे तर ह्याचं वाचन होईल संच बी हा संच ए चा उपसंच आहे आता इथे बघा उदाहरण दिले आहे संच ए बरोबर अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि कंस पूर्ण आणि संच बी आहे अकरा तेरा सतरा आता इथे अकरा आहे हा तेरा हा, आहे आणि हा सतरा आहे म्हणजे बी चे सर्व जे घटक आहेत ते एमध्ये आहेत याचाच अर्थ बी हा एचा उपसंच आहे हेच उदाहरण इथे वेन आकृतीच्या साह्याने दर्शवलेलं आहे संच एचे सर्व घटक इथे आहेत आणि संच बी चे तीन घटक देखील त्यामध्ये दिलेले दे आहेत आणि इथे क्लिअरली दिसतं की संच बी हा संच एचा उपसंच आहे कारण की तो त्यामध्या आतमध्ये आहे आता याचे काही गुणधर्म असतात तर या संचाचे गुणधर्म पाहूयात प्रत्येक संच हा स्वतःचाच उपसंच असतो बघा प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असल्याने इथे काय लिहिणार ए उपसंच ए त्यानंतर रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो चु। म्हणजेच फाय हे जे चिन्ह आहे त्याला फाय म्हणतात तर फाय उपसंच ए जर ए बरोबर बी दोन, A B दोन संच जर बरोबर असतील एकमेकांसारखे असतील तर ए उपसंच बी आणि बी उपसंच ए तर बघा दोन संच जे आहेत त्यांचे घटक जर समान आहेत याचा अर्थ पहिला संच दुसऱ्याचा उपसंच आहे आणि दुसरा उपसंच आणि दुसरा संच हा पहिल्याचा उपसंच आहे अशा पद्धतीने आपण लिहू शकतो जर ए उपसंच बी आणि बी उपसंच ए म्हणजे जर दोन संच आहेत त्यापैकी एक दुसऱ्याचा उपसंच आहे आणि दुसरा पहिल्याचा उपसंच आहे असं असेल तर ए बरोबर बी म्हणजे दोन्ही संच इथे समान असतील आता पुढे जाऊयात पुढे आपल्याला स्वाध्याय सोडवायचा आहे स्वाध्याय सोडवण्यासाठी काय सांगितलं आहे बघा प्रश्न पहिला खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा खालीलपैकी कोणता समूह संच आहे आपल्याला इथे चार पर्याय दिले आहेत त्यापैकी संच कोणता आहे ते शोधायचं आहे पहिला आहे आठवड्यातील वाद आठवड्यातील वाद हे आपण अचूक वन नेमकेपणाने सांगू शकतो गावातील आनंदी व्यक्ती हे आपण सांगू शकत नाही कोण किती आनंदी आहे हे आपल्याला सांगता येणार नाही पुस्तकातील सोपी उदाहरणे हे देखील शक्य नाही कारण की काही उदाहरणे जी एखाद्या विद्यार्थ्याला सोपी वाटतात ती दुसऱ्याला कठीण वाटू शकतात आणि चौथा पर्याय आहे शाळेतील हुशार विद्यार्थी कोण किती हुशार आहे आणि कोण कोणत्या कलेमध्ये हुशार आहे हे आत्ताच सांगणं कठीण नसतं त्यामुळे इथे नेमकेपणाने सांगता येत नाही आणि म्हणून आठवड्यातील वार हे नेमकेपणाने व अचूक सांगता येत असल्याने या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए त्याला आपण खून करून घेऊयात पुढे दुसरं आहे जर पी बरोबर कॉलेज या शब्दातील अक्षरांचा संच तर पी हा यादी पद्धतीने लिहा बघा सर्वात अगोदर कॉलेजची पूर्ण जी स्पेलिंग आहे दस ती जशीच्या तशी लिहिली आहे मात्र इथे एल आणि ई हे दोन्ही घटक पुन्हा आलेले आहेत याचा अर्थ हे योग्य नाही त्यानंतर सी ए ई इथे देखील पूर्ण स्पेलिंग क्लिअर होत नाही म्हणून हे देखील नाही त्यानंतर आहे सी ओ एलईजी -E आता सी ओ एलईजी मध्ये बघा ही पूर्ण कॉलेजची स्पेलिंग जी आहे ती क्लिअर होते कारण की एल डबल आहे आणि ई e देखील डबल येणार आहे आणि पुढे जर ऑप्शन डी पाहिला तर तो देखील कॉलेजची स्पेलिंग पूर्ण करू शकत नाही याचा अर्थ ऑप्शन सी जो तो आहे तोच आपल्यासाठी इथे योग्य पर्याय आहे त्यानंतर आता पुढे क्वेश्चन नंबर थ्री जर एम बरोबर तीन सहा नऊ बारा पंधरा अठरा तर नंबर ऑफ एम बरोबर किती आपल्याला इथे घटकांची संख्या मोजावी लागेल एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा उत्तर इथे आहे ऑप्शन बी वर तर आपण ऑप्शन बी निवडायचं आहे आणि आता उपप्रश्न क्रमांक चार जर ए बरोबर एक दोन तीन चार पाच सहा बी बरोबर चार सहा आठ सी बरोबर एक चार आणि डी बरोबर दोन चार सहा तर खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे बघा आपल्याला इथे असत्य असणारं विधान शोधायचं आहे तर जो प्रश्न आपल्याला विचारला जातो त्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं ऑप्शन ए आहे ए उपसंच आहे तर प्रत्येक संच हा स्वतःचाच उपसंच असतो त्यामुळे हे विधान सत्य आहे त्यानंतर बी आहे बी चे घटक मध्ये आहेत का तर बघा बीचा चार आणि सहा इथे आहेत मात्र आठ नाही याचा अर्थ बी उपसंच ए हे असत्य आहे म्हणून आपण त्याची निवड करूयात हवा तर पुढील जे उदाहरण आहेत ते देखील तुम्ही पाहूयात तर डी उपसंच आहे तर डीचे जे घटक आहेत ते ए मध्ये आहेत आणि सी उपसंच ए तर सी चे घटक जे आहेत ते ए मध्ये आहेत तर याचा अर्थ इथे ऑप्शन बी हा योग्य पर्याय होता जर पी बरोबर ई ए, ए, आय ओ यू तर खालीलपैकी कोणता संच पीचा उपसंच आहे तर त्यासाठी बघा ए बी सी हे घटक तर पी मध्ये नाहीतच आहेत ई एफ जी हे घटक देखील नाही आहेत आणि सी रिक्त संच आहे रिक्त संच हा प्रत्येक संचा उपसंच असतो त्यामुळे हे विधान योग्य होईल आता चला आपण पुढे जाऊयात तर प्रश्न क्रमांक दो, दोन प्रश्न क्रमांक दोनचा जर आपण विचार केला तर इथे पहिला प्रश्न आहे ए हा एक ते वीस मधील मूळ संख्यांचा संच आहे आपल्याला एक ते वीस मधील मूळ संख्यांचा संच लिहायचा आहे यादी पद्धतीने तर इथे काय करूयात ए बरोबर हे झालं संचाचं नाव महिर पिकवसात आता मूळ संख्यांचा सा संच सांगितले मूळ संख्या म्हणजे काय तर अशा संख्या आहे ज्यांना त्याच संख्येने आणि एकाने पूर्ण भाग जातो तर अशी पहिली संख्या आहे दोन त्यानंतर तीन पाच सात नऊ अकरा तेरा सतरा आणि एकोणीस त्यानंतर बी हा क्रिकेट या शब्दातील अक्षरांचा संच आहे तर क्रिकेटची जी स्पेलिंग आहे ती इथे यादी पद्धतीने लिहूयात बी बरोबर महिरपी कंसात सी आर आय त्यानंतर पुन्हा सी आलेला आहे तर एक वेळा सी लिहिल्याने पुन्हा लिहायचा नाही म्हणून इथे के ई टी त्यानंतर तिसरा उपप्रश्न आहे सी हा इंग्रजी वर्णमालेतील स्वरांचा संच आहे आता इंग्रजी वर्णमालेतील स्वर कोणते आहेत तर इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहेत ए ए आय e, ओ यू त्यानंतर उपसंच सोडवा जर ए बरोबर बर दोन तीन पाच सात अकरा या संचाचे उपसंच लिहा आता आपल्याला हा जो संच ए दिलेला आहे त्याचे उपसंच लिहायचे आहेत म्हणून मी इथे सुरुवात करतो बी बरोबर महिरपिक काय करूयात यापैकी कोणते तरी जे घटक आहेत ते लिहूयात जसं की दोन त्यानंतर संच सी बरोबर आता यापैकी कोणतेही घटक लिहायचे आहेत त्यामुळे इथे लिहून घेऊयात तीन आणि पाच त्यानंतर संच डी बरोबर महिला कंसात पाच आणि अकरा आता शेवटचा कंस लिहूयात ई बरोबर इथे रिक्त संच लिए तर हा देखील संच एचा उपसंच होईल आता शेवटचा प्रश्न आहे आकृतीवरून कोणता संच कोणत्या संचाचा उपसंच आहे तिली तर आकृतीमध्ये डी ही आकृती आहे ती लहान आहे आणि मध्ये आहे तर सी ही आकृती मोठी आहे म्हणून आपण इथे लिहून घेऊयात डी उपसंच सी तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा इयत्ता दहावीचा सेतू अभ्यासक्रमातील दिवस पहिला कंप्लीट झालेला आहे जर ह्या व्हिडिओच्या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला ती नक्की कळवा आणि जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर आता व्हिडिओ मी इथेच थांबवतो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू